लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये मोदी सरकारनं देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर UPA सरकारला जबाबदार धरलेलं होतं, मात्र मोदी सरकारनं 3 वर्षात अंतर्गत सुरक्षेवर किती भर दिलाय बघूया खास रिपोर्ट। देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत मोदी सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतलेत, मात्र दहशतवादी आणि हिजबुल कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरं अशांत झालंय। दिवसेंदिवस काश्मीर मधली परिस्थिती चिघळत असल्याचं पाहायला मिळतंय। काश्मीरी जनतेचा विश्वास संपादन करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं दिसतंय। तिकडे सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान चांगला हादरलाय, मात्र बिथरलेल्या पाकिस्ताननं छुप्या दहशतवादी कारवाया वाढवल्यात। भारतानं कुशल परराष्ट्र धोरण राबवत पाकिस्तानचं तोंड दाबलं। चंदू चव्हाणला पाकिस्तानातून मायदेशी परत आणणं आणि कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचं पितळ उघड पाडणं या त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी। दिल्लीतल्या त्यांच्या एम्बेसीच्या माध्यमातून आपण प्रेशर माउंट केला आणि एक त्यावेळेस मी शब्द दिलेला होता त्याच्या परिवाराला आणि आपल्यालाही मीडियाला की चंदूला आम्ही निश्चितच परत आणू आणि त्याच्या घरच्यांना सांत्वन करण्यासाठी गेलो होतो ते त्यांना सांगितलं होतं चंदूला मीच घेऊन येईन आणि सुदैवाने सगळ्या प्रकारच्या डिप्लोमॅटिक प्रेशरने तो एक मोठा विजय मिळाला होता, त्यांना चंदूला परत करावं लागलं। मात्र दहशतवादावर अंकुश ठेवण्यात भारताला मनावत इतकं यश मिळालेलं नाही। काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं प्रमाण 89% वाढलंय, लष्कराचे जवान शहीद झाल्याचं प्रमाण 82% वाढलंय, तर सीमेवर होणाऱ्या घुसखोरीचं प्रमाण 31% वाढलंय। याशिवाय सरकारपुढे ISISचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। भारतातील 23 वेगवेगळे गट ISISमध्ये समाविष्ट झालेत। भारतात ISISचं जाळं फोफावत चाललंय। सायबर हल्ल्यातून मोठं नुकसान करण्याची ISISनं योजना आखली आहे, त्यामुळं सरकारसमोर ISISची डोकेदुखी वाढली आहे। छत्तीसगडच्या घटना असतील, महाराष्ट्रातल्या घटना असतील, नक्षलवादामध्येही त्या ठिकाणी नियंत्रण करण्यामध्ये सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे। एकतर सामाजिक सौहार्दाचं वातावरण बिघडल्यामुळे अनेक घटना घडायला लागलेल्या आहेत आणि एकंदरीत गेल्या 3 वर्षाचं विश्लेषण करताना आंतरिक सुरक्षा शाबित अबाधित राखण्यामध्ये सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे। देशात नक्षलवादाची समस्याही वाढत चालली आहे। गेल्या काही महिन्यात नक्षलवादी हल्ले आणि या हल्ल्यात जवान शहीद होण्याचं प्रमाणही वाढलंय। 2014 साली झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये 128 नागरिकांचा मृत्यू झाला, 87 जवान शहीद झाले, तर 99 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। 2015 साली झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये 93 नागरिकांचा मृत्यू झाला, 57 जवान शहीद झाले, तर 101 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। 2016 साली झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 123 नागरिकांचा मृत्यू झाला, 66 जवान शहीद झाले, तर 244 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। 2017 मे महिन्यापर्यंत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 51 नागरिकांचा मृत्यू झाला, 61 जवान शहीद झाले, तर 66 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। त्यामुळे सरकारपुढं नक्षलवादाचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। वास्तविक मधल्या काळात आम्हाला खूप लॉस झाला, आमचे काही तरुण जवान शहीद झाले होते। पुढं अशी घटना घडू नये याची मी दक्षता घेत आहोत। छत्तीसगडमध्ये कारवाया सुरू केल्यामुळे इकडं काही त्यांचा काही घुसखोरी होऊ नये याची दक्षता घेत आहे, स्थानिक पोलीस घेतील दक्षतेचा इशारा आहे। या दरम्यानच्या काळात मोदी सरकारनं सुरक्षाविषयक अनेक चांगले निर्णय घेतलेत। माजी सैनिकांसाठी 1 रँक 1 पेन्शन योजना, 30 वर्षानंतर पहिल्यांदाच तोफा खरेदी, अधिकाऱ्यांना खरेदीचे निर्णय घेण्याचे अधिकार, 3 वर्षात 4 लाख कोटी किमतीच्या 140 प्रकल्पांना मंजुरी, 2017-18 सालासाठी संरक्षण विषयक गोष्टींसाठी 2.74 लाख कोटींची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींनी काश्मीरला 80,000 कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा केली होती, त्याचं कामही सुरू झालंय। दहशतवाद आणि नक्षलवाद हा देशाला लागलेला रोग आहे। या रोगावर मोदी सरकारनं उपचार करण्याचं ठरवलं, मात्र उपचाराऐवजी हा रोग आता वाढतच चाललेला आहे। हा रोग बरा करण्यामध्ये अद्याप तरी मोदी सरकारला अपयश आलेलं आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।